hello everyone welcome in the class of organic chemistry we are discussing about the stereoisomerism so in stereoisomerism from last two to three lectures we discussed about the optical isomerism so what is an optical isomerism what is an optical activity how we decide the particular molecule or particular compound is optically active or विच कंपाउंड आर ऑप्टिकली एक्टिव एंड विच आर ऑप्टिकली इनएक्टिव सो इन ऑप्टिकल एक्टिविटी इन लास्ट लैक्चर बी डिस्कस अबाउट द हाउ वी कैन से देट द पर्टिक्युलर कंपाउंड इज ऑप्टिकली एक्टिव आर पर्टिक्युलर कंपाउंड इज ऑप्टिकली इनएक्टिव सो इन दिस थिंग्स वी डिस्कस अबाउट द विच फैक्टर्स विच कॉजेज टू ऑप्टिकल आइसोमिजम That factors we discussed in last lecture. That is, asymmetric carbon or chiral centers, or asymmetric centers. Then what is an enantiomers? How it is called as enantiomers, which are isomers is enantiomers. Then what is an chirality? How we decide the particular compound is chiral or which compound is achiral? Then.

we डिस्कस अबाउट द नॉन superimposable mirror images इमेजेस इन लास्ट so सो we वी आर to टू डिस्कस अबाउट द of symmetry सिमेट्री दॅट मीन्स आतापर्यंत आपण बघितलं की नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आपण त्याच्यावरून ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कशी कशा ठरव ठरवत असतो तर मग आता जे काही काही जे कम्पाऊंड्स असतात ते ऑप्टिकली इन ॲक्टिव्ह असतात म्हणजेच त्यांच्यात सुपर मिरर इमेज आपल्याला बघायला मिळते आणि ती सुपर ज्याच्यात प्रेझेंट असते तर मग ते कशावरून आपण ठरवू शकतो किंवा त्याच्यासाठी कुठले कुठले सिमेट्री इलेमेंट्स आहेत सिमेट्री म्हणजे सुपर इम्पोजिबल जर मिरर इमेज दाखवत आहे तर त्या कंपाऊंडमध्ये सिमेट्री ही प्रेझेंट असणार आहे तो त्याच्यात सिमे सिमेट्रिकल जो आहे तो कंपाऊंड असणार आहे मग त्या सिमेट्रीसाठी परत कुठले कुठले इलेमेंट्स आहेत की ज्याच्यावरून आपण ठरवू शकतो किंवा आपण ठरवू शकतो की तो कंपाऊंड जो आहे तो सिमेट्री दाखवतो आहे किंवा तो नॉन सो सॉरी सुपर इम्पोजिबल मिरर इमेज दाखवतो आहे सो फॉर द मॉलिक्युल्स इट इज डिफिकल्ट टू प्रिपेअर द मॉडेल टेस्ट इट नॉन सुपर इम्पॉसिबिलिटी सो इन सर्च केसेस सुपर इम्पॉझिबिलिटी इज डिटर्माइन बाय एक्झामाइन द इलेमेंट ऑफ सिमेट्री तर मग सुपर इम्पॉसिबिलिटी ही कशाने डिटर्माइन करू शकतो आपण बाय एक्झामाइन इलेमेंट ऑफ सिमेट्री की सिमेट्री इलिमेंट्स कुठले कुठले प्रेझेंट आहेत किंवा त्याच्यात कोणती सिमेट्री ही प्रेझेंट आहे त्याच्यावरून आपण तो कंपाऊंड सुपर किंवा त्याची सुपर इम्पॉसिबिलिटीबद्दल आपण बोलू शकतो किंवा ती डिटर्माइन करू शकतो सो देअर आर थ्री एलिमेंट्स ऑफ सिमेट्री त्यात एलिमेंट्स ऑफ सिमेट्री म्हणजे किंवा तीन टाईप्स एलिमेंट्स ऑफ सिमेट्री आहेत त्याच्यात फर्स्ट वन इज प्लेन ऑफ सिमेट्री देन सेकंड इज सेंटर ऑफ सिमेट्री अँड थर्ड वन इज फोर फोल्ड ऑर अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री दिस ती थ्री टाईप्स ऑफ एलिमेंट्स Of symmetry which are used to the uh, determine the superimposability or the uh, uh, which type of symmetry is present in the particular compound so first one is plane of symmetry second is center of symmetry and third one is alternative axis of symmetry so these all three symmetries we have to discuss in today's lecture स मॉलिक्यूल इज कॉल्ड सिमेट्रिक इफ इट इज सुपर इम्पोझिबल ऑर इट्स मिरर इमेज ऑन इट्स मिरर इमेज आपल्याला माहिती आहे की तो मॉलिक्यूल हा सिमेट्रिक किंवा ज्याला आपण सिमेट्रिक मॉलिक्यूल म्हणू शकतो की ज्याच्यात इ सुपर इम्पोझिबल मिरर ही प्रेझंट असते किंवा इट इट इज सुपर इम्पोझिबल ऑन इट्स मिरर की त्याच्या मिरर इमेजमध्ये तो सुपर इम्पॉझिबल असणार आहे ते सिमेट्रिकल कंपाऊंड्स असतात आणि तर मॉलिक्युल इज कॉल्ड डिसेमेट्रिक डिसेमेट्रिक मॉलिक्युल आपण कशाला म्हणतो ज्याच्यात नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ही प्रेझेंट असते किंवा त्याची मिरर इमेज जी असते ती नॉन सुपर इम्पोजेबल असते तर हे अबो हे सिमेट्रिक आणि बदल सिमेट्रिक जे असते ते सुपर आणि जी डिसिमेट्रिक ते नॉन सुपर इम्पोजेबल सो हा मॉलिक्युल इज सिमेट्रिक इफ इट कंटेन्स एनी वन ऑफ द अबो इलेमेंट ऑफ सिमेट्री तर मॉलिक्युल हा सिमेट्रिक असतो जेव्हा त्याच्यात ह्या वरच्या ज्या तिघंही सिमेट्री एलिमेंट्स किंवा तिघं ज्या आहेत त्या तिघांपैकी कुठलीही एक सिमेट्री तिघांपैकी कुठलाही एक सिमेट्री एलिमेंट ज्या कंपाऊंडमध्ये किंवा ज्या मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असेल तो कंपाऊंड जो असतो तो सिमेट्रिक असतो किंवा तो सिमेट्री दाखवत असतो अँड बिकम ऑप्टिकली इन ॲक्टिव्ह इवन इट कंटेन्स कायरल सेंटर म्हणजे कधी कधी एखाद्या कंपाऊंडमध्ये कायरल सेंटर जरी प्रेझेंट असेल तर कायरल सेंटर प्रेझेंट असल्यावर आपण आतापर्यंत बघितलं की कायरल सेंटर जर ज्याच्यात असेल तो असिमेट्रिक असतो पण काही काही जे असे कंपाऊंड्स आहेत की जे कायरलसुद्धा आहेत पण ते तरीसुद्धा ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहेत का तर त्याच्यात वरला म्हणजे आपण वरचे जे बघितले तिघंही टेन ऑफ सिमेट्री सेंटर ऑफ सिमेट्री आणि अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री तर याच्यातला कुठला तरी एक एलिमेंट जो आहे तो प्रेझेंट असणार आहे तर मग या तिघांपैकी कुठलाही एक एलिमेंट जरी प्रेझेंट असणार तर तो, 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 तो जो कॉम्प्ले तो जो मॉलिक्युल किंवा तो कॉम्पाऊंड जो आहे तो सुपर इम्पोजिबिलिटी दाखवणार आहे किंवा तो सिमेट्री कम्पाऊंड किंवा सिमेट्री त्या कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असणार आहे तर अशा पद्धतीचे सुद्धा काही मॉलिक्युल्स आहेत की जे त्याच्यात कायरल सेंटर असूनसुद्धा ते ऑप्टिकली इनॲक्टिव्ह आहेत तर आपल्याला एक एक करून ते तिघं जे एलिमेंट्स आहेत ते डिस्कस करायचे आहेत तर आपण लगेच सुरुवात करूया पहिल्या सिमेट्री एलिमेंटला दॅट इज प्लेन ऑफ सिमेट्री सो वॉट इज अन प्लेन ऑफ सिमेट्री इफ हॅन इमॅजिनरी प्लेन पासिंग थ्रू द मॉलिक्युल विच डिवाईड्स मॉलिक्यूल टू टू इक्वल हाफ्स तर सिमेट्री इलेमेंट्स किंवा सिमेट्री इलेमेंट्स या सगळ्या इमॅजिनरी गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपली इमॅजिनेशन ही स्ट्रॉंग असायला हवी कारण हा सगळा हवेत गोळीबार असतो कारण ऑन द पेपर जर आपण वर्गात लेक्चर घेतले असते तर त्याच्यात आपण मॉडेल दाखवू शकत होतो किंवा मॉडेल एवढे मॉडेल दाखवण्यापेक्षा कमीत कमी आपल्याला इथे इमॅजिनेशन पॉवर जी आहे ती लागणार आहे आणि ते सगळ्या इमॅजिनरी गोष्टी आहेत सिम्पल ऑफ सिमेट्री किंवा सेंटर ऑफ सिमेट्री किंवा ॲक्सिस ऑफ सिमेट्री कुठले कुठले सिमेट्री इलिमेंट प्रेझेंट असणार आहेत ही इमॅजिनरी प्रोसेस आहे किंवा इमॅजिनरी गोष्टी आहेत ह्या तर त्याच्यासाठी आपली इमॅजिनेशन पॉवर ही स्ट्रॉंग असायला हवी नाही आपण तिथे शंभर टक्के प्रेझेंट असायला हवेत सो द इमॅजिनरी प्लेन पासिंग थ्रू द मॉलिक्युल्स विच डिवाइड मॉलिक्युल्स इन्टू टू इक्वल हाफ्स की एक इमॅजिनरी प्लेन घ्यायचा जो पास करायचा आपला कशामधून त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलमधून तर तो मॉलिक्युल कसा पास करायचा की तो जो मॉलिक्यूल आहे तो डिवाइड व्हायला पाहिजे दोन इक्वल हाफ्समध्ये म्हणजे त्याचे दोन इक्वल पार्ट्स पडायला पाहिजे असा प्लेन आपल्याला इमॅजिनरी प्लेन पासिंग करायचा आहे त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलमधून सो दॅट इज वन हाफ ऑफ द मॉलिक्यूल इज द मिरर इमेज ऑफ वन अदर हाफ म्हणजे तो इमॅजिनरी प्लेन आपण पास केला टू इक्वल हाफ्समधून म्हणजेच काय तर मग आपल्याला दोन हाफ मिळणार आहे त्याचे म्हणजे एक हाफ जो असणार आहे तो दुसऱ्याची मिरर इमेज असणार आहे तर अशा पद्धतीचा आपल्याला प्लेन पास करायचा आहे तर त्याचं एक्झाम्पल दिलं आहे बघा वन टू डायक्लोरो इथेन सो वन टू डायक्लोरो इथेन हा जो मॉलिक्यूल आहे तो अशा पद्धतीचा मॉलिक्यूल की ज्याच्यात हायड्रोजन हा बिलो द प्लेन हा हायड्रोजन अबो द प्लेन आणि क्लोरीन जो आहे तो ऑन द प्लेन इकड साईडला पण सेम क्लोरीन आहे तो इन प्लेन हा दिस हायड्रोजन इज अबो द प्लेन आणि धिस हायड्रोजन इज बिलो द प्लेन म्हणजे हे दोघंही हायड्रोजन एकाच साईडला आहे जे सेम साईडला दोघंही बिलो द प्लेन आहेत हे दोघंही अबो आहेत आणि हे दोघंही आहेत इन द प्लेन आहेत तर म्हणजे इकडची बाजू ही इकडची पूर्ण बाजू आणि इकडची पूर्ण बाजू या दोघंही सिमिलर आहेत मग ज्याच्यात जर आपण मधून एक प्लेन पास केला प्लेन पास केल्यानंतर जर इथे मिरर ठेवला तर आपल्याला हो आप सेम जे इकडे इलिमेंट्स आहेत तेच इलिमेंट्स इकडे सुद्धा मिळत आहेत याची मिरर इमेज ॲज इट इज अशीच्या अशी आयडेंटिकल मिळते आहे इकडे जर क्लोरीन इथे जर आपण प्लेन पास केला इकडे क्लोरीन आहे इकडे पण क्लोरीन आहे इकडे अबोहायड्रोजन आहे इकडे पण अबोहायड्रोजन आहे इकडे बिलो इकडे पण बिलो म्हणजे आपल्याला इक्वल हाफ्स मिळतोय म्हणजे इथे निमून म्हणजे निम्म्यामधून जर आपण प्लेन पास केला तर आपल्याला इक्वल दोन पार्ट्स मिळतात किंवा दोन हाफ्स मिळत आहेत आणि ती मिरर इमेज ज्या वेळेस आपल्याला इक्वल पार्टमध्ये डिवाईड केल्यानंतर जर आपल्याला कंपाऊंड मिळाला किंवा सिमेट्रिकल कंपाऊंड मिळाला तर त्या कंपाऊंड मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री ही प्रेझेंट असते असं आपण म्हणतो परत एकदा दुसरं एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला की दिस इज अन टू डायमिथील सायक्लो ब्युटेन नॉट अ सायक्लो दिस इज सायक्लो ब्युटेन सिस वन टू सायक्लो सायक्लोब्युटेल आता ह्या स्ट्रक्चरबद्दल बोलायचं म्हटलं तर जो आहे सीस वन टू सायक्लो सायक्लोहेक्झेन तर हे स्ट्रक्चर कशा पद्धतीचं आहे बघा सो दिस इज सायक्लोब्युटेन तर फॉर एक्झाम्पल हा जो पेपर पकडला आपण सायक्लोब्युटेन अशाच पद्धतीचा सायक्लोब्युटेन आहे वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर त्याच्यात सायक्लोब्युटेन ज्याच्यात चार कार्बन प्रेझेंट आहे तर एक कार्बन हा एक कार्बन हा एक कार्बन आणि हाय कार्बन तर याच्यात काय बघायला मिळते आपल्याला आता याच्यावरून तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल की हा जो सी एस थ्री आहे तो अबो हो द प्लेन इकडे सी एस सी जो आहे तो अबो हो आहे परत इकडे हायड्रोजन आहे इकडे हायड्रोजन आहे हा इकडचा हायड्रोजन जो आहे तो बिलो आहे इकडचा हायड्रोजन बिलो आहे म्हणजे हे, हे दोघं सी एस सी जर समजा हा असा असा तुमचा पेपर हा चौकन म्हणजे तुमचा हा पेपर किंवा सायक्लोब्युटेन म्हणजे आपला हा पेपर त्याच्यात हा इकडे वरती सी एस थ्री तुमचा इकडच्या वरच्या बाजूला सुद्धा सी एस थ्री तर असे दोन पद्धतीचे सी एस्री त्याला अटॅच आहेत बघा हे स्ट्रक्चर बघा आणि मी जे दाखवतो आहे ते बघा हा तुमचा सायक्लोब्युटेन त्याला इकडे एक सी एस आहे इकडे सुद्धा एक सी एस सी ग्रुप आहे त्यानंतर त्या सेम कार्बनला एक इकडे हायड्रोजन आहे म्हणजे जर इथे वरती सी एस थ्री होता तर हा तुमचा वरती ब्ल्यू कलरचा सी एस थ्री आणि हा खालचा तुमचा हायड्रोजन तर अशा पद्धतीने हे मॉलिक्यूल वरती सी एस थ्री खाली हायड्रोजन म्हणजे हा सी एस थ्री आणि हा हायड्रोजन अशा पद्धतीचा की वरचा सी एस थ्री ब्ल्यू कलरचा आणि खालचा तुमचा हायड्रोजन तसा सेम बाजूला बाजूलासुद्धा की वरती तुमचा सी एस थ्री आणि खालच्या बाजूला तुमचा हायड्रोजन असा प्रेझेंट असणार आहे हा सी एस थ्रीवरचा हा हायड्रोजन हा प्लस सायक्लोब्युटेन तसंच ही इकडची जी बाजू आहे इकडे तुमचा सेम हायड्रोजन हायड्रोजन तर जसा इकडे हायड्रोजन आहे वरती इथे एक हायड्रोजन असणार आहे असा वरती दुसरा खालच्या बाजूला हायड्रोजन इकडे पण सेम वरती एक हायड्रोजन आणि खाली एक हायड्रोजन म्हणजे इथे जर हे दोन सीएस्री ज्या वेळेस असणार आहेत जर हे दोन सीएस्री थोडा वेळ पकडा तर ह्या दोघा मधून आपण जर म्हणजे हा तुमचा सायक्लोब्युटेन वरती थ्री बाकी सगळे हायड्रोजनचं आहेत म्हणून ते समजू शकतो पण हे दोघंही हायड्रोजन दोघं जे सीएस्री आहे ते अशा पद्धतीने आहेत तर मग आपण याचा इक्वल दोन हाऊस बनवले म्हणजे याच्या निम्म्यामधून म्हणजे हा जर आपण असा फोल्ड केला तर हा इकडे तुमचा सी एस टी होता आणि तुमचा सी एस टी होता मी ज्याला जिथून इथे फोल्ड केलं इथून समजा प्लेन पास केला तर आपल्याला जो आहे तो प्लेन ऑफ सिमेट्री मिळते ना का नाही मिळते कारण ह्या इकडे पण सी एसटी ग्रुप आहे इकडे पण सी सी ग्रुप आहे इकडे तर हायड्रोजन हायड्रोजन इकडेही तुमचा हायड्रोजन इकडे हायड्रोजन खाली हायड्रोजन खाली हायड्रोजन इकडे पण खाली हायड्रोजनच आहे इकडे पण हायड्रोजनच आहे वरती दोघं ठिकाणी सीएसरी आहेत मी इकून ज्यावेळेस प्लेन पास करणार आहोत त्यावेळेस आपला प्लेन जो आहे तो प्लेन ऑफ सिमेट्री दाखवतो हो की नाही दाखवते हो तर दाखवते कारण सगळे ग्रुप जे आहेत ते सेम आहे दोघं सीएसरी अबो आहे दोघं हायड्रोजन बिलो आहेत इकडे इकडच्या बाजूला दोघं हायड्रोजन अबो आहे दोघं हायड्रोजन बिलो आहेत मग इकून मधून जर कट केला समजा आपण तर आपल्याला दोन इक्वल हाफ्स मिळत आहेत इकडे एक सीएस थ्री हायड्रोजन इकडे पण एक सी एस थ्री खाली हायड्रोजन इकडच्या बाजूला एक हायड्रोजन हायड्रोजन इकडे हायड्रोजन हायड्रोजन इथं जर आपण कट केला तर आपल्याला दोन इक्वल हाप्स मिळत आहेत म्हणजे त्याच्यात प्लेन ऑफ सिमेट्री जी आहे ती प्रेझेंट आहे असं आपण म्हणू शकतो सो दिस इज अबाउट प्लेन ऑफ सिमेट्री किंवा आता जे तिसरं एक्झाम्पल आहे बघा दिस इज द टू क्लोरोप्रोपेन प्रोपेन सी दिस इज ऑल्सो कार्बन इज देअर सी एस थ्री सी सी एच सी एस थ्री दिस इज प्रोपेन अँड सेकंड पोझिशनला तुमचा क्लोरिंग ग्रुप तर अशा पद्धतीचा हा टेट्राडल मॉलिक्यूल टेट्रा म्हणजे चार चारही सॉरी दोन सी एस थ्री आहेत सो so, याच्यात जर असा प्लेन पास केला आपण म्हणजे याच्यात कसा प्लेन पास होणार बघूया तर हे जे स्ट्रक्चर आहे ते अशा पद्धतीचा आहे हा वरचा तुमचा सी एल हा सी एल तुमचा इथे हे दोघंही ब्ल्यू कलरचे हा सी एस थ्री हा सुद्धा सी एस थ्री इकडचा आणि खालचा तुमचा हायड्रोजन तर आता इकडी सी एस थ्री आहे इकडेही सी एस थ्री आहे म्हणून हे दोघंही सिमिलर आहेत म्हणजे हे सुपर इम्पॉझिबल आपण रोटेट केलं तर नॉन सुपर इम्पोजेबल तर इथे काहीच पिशी नाही दोघंही सिमिलर असल्यामुळे रोटेट केलं काही प्रॉब्लेम नाही पण आता मला लगेच पुढे जाऊन आपल्याला प्ले त्यात प्लेन ऑफ सिमेट्री प्रेझेंट आहे का ते बघावं लागणार आहे सो धीस क्लोरीन अँड दिस हायड्रोजन जर इथून आपण प्लेन पास केला अशा पद्धतीचा आपण प्लेन पास केला सर फॉर एक्झाम्पल इथे तुमचा फुटबॉल आहे किंवा समजा ॲपल आहे आता हा, हा नुसार क्लोरीननं समजतं त्याच्या पद्धतीचं एक ॲपल आहे खालीसुद्धा ॲपल आहे हायड्रोजनचं तर ते ॲपल जर आपण निम्म्यामधून कट केलं निम्मा एकदम सेंटरला कट केलं इथून म्हणजे तिथून प्लेन पास केला प्लेन पास केला म्हणजे आता थोडा वेळ असं इमॅजिन करा की आपण निम्म्यामधून तो क्लोरीन कर... किंवा तो जो ॲपल आहे तो कट केला इथे खालचासुद्धा ॲपल आपण कट केला हायड्रोजनचा तर तो असा कट केल्यानंतर आपल्याला दोन इक्वल हाफ्स मिळत आहेत का तर म्हणजे आपण ॲपल निम्मामधून कट केल्यानंतर दोन इक्वल हाफ्स कसे मिळत आहेत ते बघा आता इथे इकडच्या बाजूला निम्मा ॲपल राहिलं परत एक मिथिल ग्रुप आहे आणि खाली हायड्रोजनचं निम्मा ॲप्पल इकडच्या बाजूला कावडलं आपण तेच आता निम्मामधून कट केल्यावर इकडे पण आपल्याला सेम मिळत आहे का इकडे काय काय मिळालं आपल्याला वर निम्मा ॲपल क्लोरीनचं परत हा तुमचा मिथिल आणि हा तुमचा खाली हायड्रोजनचा अर्धा ॲप्पल असं आपण कट केलं तर इकडच्या बाजूला आता परत आपल्याला कट केल्यानंतर आपल्याला परत सेम मिळतं आहे बघा कसा हा इकडच्या बाजूला निम्मा ॲप्पल परत इकडे सेम इकडे जो ग्रुप होता तो सी एस ग्रुप आणि हायड्रोजनसुद्धा निम्मा जो निम्मा ॲपल आहे हायड्रोजनचा म्हणजे तिथून कट केल्यानंतर आपल्याला दोन इक्वल हाफ्स मिळत आहेत सो दिस इज कम धीस कंपाऊंड ऑल्स अल्सो शोज प्लेन ऑफ सिमेट्री अशा पद्धतीचा आपण प्लेन पास केला की ज्याच्यामधून इमॅजिनरी प्लेन आहे बघा हा की त्याच्यात क्लोरीनमधून कट केल्यानंतर आपल्याला दोन इक्वल हाफ्स मिळाले सो so, दिस इज अबाउट प्लेन ऑफ सिमेट्री थोडा इमॅजिनेशनचा पार्ट आहे पण समजत असेल असं मी समजतो पण तरी ही काही अडचण आली तरी विचारा नाव दिस इज अबाउट प्लेन ऑफ सिमेट्री कशा पद्धतीचा प्लेन हा पास करायचा असतो त्यानंतर द सेकंड इज सेंटर ऑफ सिमेट्री व्हॉट इज अन सेंटर ऑफ सिमेट्री और हाऊ वी डिसाईड द कंपाऊंड शोविंग सेंटर ऑफ सिमेट्री so center of symmetry is point or atom from which if straight line is drawn from any part of the molecule through that point and extended to an equal distance by the straight line or the other side of an identical point or atom is encountered or center of symmetry is a point which divided a molecule in such a way that द ग्रुप इज जॉन टू स पॉईंट विच इज इक्वली एक्सटेंडेड ऑर अपोजिट डायरेक्शन दे मस्ट बी रिचेस टू द आयडेंटिकल पॉईंट ऑफ द ग्रुप आता या पेक्षा तुम्हाला त्याचा आपण ज्यावेळेस एक्झाम्पल बघणार आहोत तर सगळ्यात आधी हे एक्झाम्पल बघूया आपण की जे तुम्हाला थोडंसं बऱ्यापैकी समजेल तर हा जो मॉलिक्युल आहे तो परत अशाच पद्धतीचा मॉलिक्युल आहे की आ, फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचा मॉलिक्युल आहे हां हा जो मॉलिक्यूल आहे तो अशा पद्धतीचा म्हणजे हा असा न पकडता आपण असा पकडला तर सेम तशा पद्धतीचा मॉलिक्यूल झाला तर अशा पद्धतीचा मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यात काय आहे इकडे जो बियार आहे इकडच्या बाजूला तो अबो हो आहे इकडच्या बाजूचा जो बियार आहे तो अबो हो आहे आणि इकडच्या बाजूचा आहे तो बिलो बियार आहे बघा आता इकडच्या बाजूचा जो बियार आहे तो बिलो अ बी आहे तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्या आपल्याकडे आहे इकडे खाली बियार इकडचा जो बियार आहे तो वरती आहे तर मग सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे आपण जर सेंटरला म्हणजे समजा इथून प्लेन पास केला तर इथून आपण याला कट केलं तर तो कट होणारा पॉईंट म्हणजे आपल्याला या इकडच्या खालच्या ब्रोमीनपासून या वरच्या ब्रोमीनपर्यंत प्लेन पास करायचा आहे अशा पद्धतीचा तर तो जो प्लेन जाणार आहे तो प्लेन आपल्याला इथेपर्यंत येण्यासाठी तो प्लेन जो आहे तो सेंटरमधूनच जाणार आहे अशा पद्धतीचा प्लेन इन अशा पद्धतीचा प्लेन इथे सेंटरला कट करेन तो सेंटरला कट केल्यानंतर इथून आपला खालचा क्लोरीन कट करेन म्हणजे अशा पद्धतीचा तर अशा पद्धतीचा प्लेन आपला कधी होईन की जो इक्वल हाफमध्ये जो आपला मॉलिक्युल जो आहे तो कट करणार आहे म्हणजे आपला जो प्लेन येणार आहे तो त्याच्यात से सेंटरला त्याला यावंच लागणार आहे तर त्याला कट करायचा आहे किंवा समजा हे दोघं समजा हा तुमचा कार्बन आणि हा कार्बन इथून सुद्धा आपण इक्वल हाफमध्ये जर त्याला कट करायचा असेल तर इथून सुद्धा आपल्याला कट करण्यासाठी सेंटरला यावंच लागणार आहे सो दिस इज अबाउट द सेंटर ऑफ सिमेट्री की तो कंपाऊंड आपल्याला इक्वल हाफ्समध्ये कट करण्यासाठी सेंटरला यावं लागणार आहे so, सो दिस इज सी सीओएस ऑर सेंटर ऑफ सिमेट्री सो सेंटर ऑफ सिमेट्री इज अ पॉईंट विच डिवायडेड अ मॉलिक्यूल इन अ सच वे दॅट द ग्रुप इज जॉईन टू द दिस पॉईंट विच देन इक्वली एक्सटेंडेड ऑर अपोजिट डायरेक्शन म्हणजे हे दोघंही अपोजिट डायरेक्शनला आहेत आणि सेंटर ऑफ सिमेट्री हा तो पॉईंट असतो जो डिवाइड करतो मॉलिक्यूलला जिथे ते जे ग्रुप्स आहेत ते जॉईन टू द दिस पॉईंट विच देन इक्वली एक्स्टेंडेड जे इक्वली एक्सटेंडेड झालेत अपोजिट डायरेक्शनला सो दे मस्ट बी रीच टू द आयडेंटिकल पॉईंट ऑफ द ग्रुप म्हणजे हा जो आयडेंटिकल पॉईंट आहे ना त्याला तो प्लेन पास करायला आपल्याला तिथे यावंच लागणार आहे कि ला, तो पॉईंट जो आहे आयडेंटिकल पॉईंट तो रिचच करावा लागणार आहे किंवा so असं सुद्धा कट करताना आपल्याला हा जो पॉईंट आहे तो रिचच करावा लागणार आहे किंवा तिथून आपल्याला प्लेन जो आहे तो टाकावाच लागणार आहे सो दिस इज सेंटर ऑफ सिमेट्री परत याची पुढचे दोन एक्झाम्पल बघूया आपण की समजा अशा पद्धतीचं आता हे जे एक्झाम्पल आहे अशा पद्धतीचं आहे तर तुम्ही जर नीट बघितलं याच्यामध्ये तर हे ज्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तुम्ही तर एक्झाम्पलमध्ये नेमकं काय आहे की दिस इज क्लोरीन अँड हायड्रोजन या टोकाला तर याच्या अपोजिट इकडच्या बाजूला जर बघितलं तुम्ही तर याच्या अपोजिट आहे ती जो क्लोरीन इथे अबो होता तो क्लोरीन इकडे बिलो आहे तर तो क्लोरीन बिलो आहे परत इकडच्या बाजूला बघितलं इकडे जो प फ्लोरीन आहे तो अबो आहे हायड्रोजन जो आहे तो बिलो आहे तर त्याच्याच अपोजिट इकडची बाजू जर बघितली तर इकडे फ्लोरीन अबो होता तर आणि हायड्रोजन बिलो होता इकडे हायड्रोजन अबो आहे फ्लोरिन बिलो आहे म्हणजे हा फ्लोरीन अबो बिलो सुद्धा क्लोरिन अबो आणि बिलो आपण हे एक्झाम्पल बघितले इकडे बोमिन अबो आणि बिलो सो आपल्याला असा एक असा प्लेन पास करायचा आहे की तो या दोघं मॉलिक्युलला डिवाईड करणार आहे जो अबो आणि बिलो मग तो आपल्याला असा डिवाईड करण्यासाठी आपल्याला सेंटर पॉईंटला यावंच लागणार आहे की हा जो आयडेंटिकल पॉईंट आहे तो रिच करावाच लागणार आहे तसंच हा एकूण एक प्लान प्लेन पास केला त्यानंतर आता आपण एकूण फ्लोरीन आणि या फ्लोरिनकडून कट करायचं ठरवलं तर अशा पद्धतीने जाताना आपल्याला ह्या पॉईंटला यावंच लागणार आहे म्हणजे या सेंटरला यावंच लागणार आहे त्यानंतर हायड्रोजन हायड्रोजन हा बिलोचा हायड्रोजन किंवा हा बिलोच्या हायड्रोजनला आपण जर इकून प्लेन पास करायचं ठरवलं इथून सुद्धा आपल्याला सेंटरला जो आहे किंवा तो पॉईंट आपल्याला रीच करावाच लागणार आहे सो so, धिस इज सेंटर ऑफ सिमेट्री त्यानंतर परत तिसरं एक्झाम्पल ट्रान्स वन थ्री डायमेथील सायक्लोहेक्सेन याच्यातसुद्धा जर बघितलं तुम्ही सी एस थ्री अबो हायड्रोजन बिलो त्याच्या जर अपोजिट जर बघितलं वन एटीला तर जो सी एस थ्री अबो होता तो इकडे बिलो गेलेला आहे जो हायड्रोजन बिलो होता तो अबो आलेला आहे मग या दोघं सी एस थ्रीमधून जर प्लेन पास करायचं तर तिथे त्यालासुद्धा इथे सेंटरला आपल्याला यावंच लागणार आहे परत या हायड्रोजनमधून या हायड्रोजन अबो हायड्रोजन बिलो हायड्रोजन बाकीच्या हायड्रोजनच आहेत म्हणून अबो बिलो कट करायचं झालो तर सेंटरमधून यावंच लागणार आहे या अबो आणि या बिलो हायड्रोजनला कट करायला सेंटरमधून जावंच लागणार आहे सो दिस इज सेंटर ऑफ सिमेट्री सो द सेंटर ऑफ सिमेट्री इज पॉईंट विच डिवायडेड स मॉलिक्युल इन अ सच वे दॅट दॅट ग्रुप इज जॉईन टू दिस पॉईंट विच आर इक्वली एक्सटेंडेड अपोजिट डायरेक्शन अपोजिट डायरेक्शनला असणार आहेत दे मस्ट बी रिचेस टू द आयडेंटिकल पॉईंट्स ऑफ ग्रुप आणि ते सिमेट्रिकल असल्यावर ते दोघंही ग्रुप ज्यावेळेस सिमेट्रिक असतात त्यावेळेसच सेंटर ऑफ सिमेट्री ही प्रेझेंट असणार आहे आणि तो सेंटर ऑफ सिमेट्री हा जो सिमेट्री एलिमेंट आहे तो प्रेझेंट असणार आहे सो दिस इज अबाउट सेंटर ऑफ सिमेट्री अँड द लास्ट वन इज द अल्टरनेटिव्ह ॲक्सिस ऑफ सिमेट्री

ही तुमची कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर क्लिअर होईन असं मला वाटतं तर त्याच्यानंतर मी जी त्याची थेरी होती ती सांगणार आहे तर फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचं म स्ट्रक्चर आहे हा तुमचा ए पार्ट इकडचा तुमचा बी पार्ट तर अशा पद्धतीचा हा सायक्लोब्युटेन आहे वन थ्री सायक्लोब्युटेन दिस इज ट्रान्स ट्रान्स वन थ्री डायब्रोमो सायक्लोब्युटेनचं हे स्ट्रक्चर आहे जर ह्याला वन एटी डिग्रीला रोटेट केलं आपण वन एटी डिग्रीला रोटेट केलं म्हणजे हा कंपाऊंड आसा आणून ठेवला वन एटी रोटेशन वन एटी म्हणजे डायरेक्ट पूर्ण वन एटीचं रोटेशन करावं लागणार आहे ना आपल्याला सो याचं वन एटी रोटेशन केलं आपण तर वन एटीचं रोटेशन केल्यानंतर आपल्याला असं स्ट्रक्चर मिळतंय असं स्ट्रक्चर म्हणजे वन एटीचं रोटेशन केल्यानंतर हा ब्रोमिन आहे तो आबोआला इकडचा आर तिकडच्या बाजूला आला तो बिलो गेला सो दिस इज वन एटी डिग्री रोटेशन आणि या वन एटी डिग्री रोटेशन केल्यानंतर काय तर आपल्याला जो वन एटी रोटेशन केल्यानंतर जो कंपाऊंड मिळणार आहे किंवा त्याचा जो आयसोमर मिळणार आहे त्याची जर मिरर इमेज बघितली आपण तर याची मिरर इमेज जी असणार आहे ती परत अशी होणार आहे म्हणजेच सेम हा कंपाऊंड आणि हा कंपाऊंड जो आहे तो आयडेंटिकल आहे सो दिस इज आयडेंटिकल बोथ आर आयडेंटिकल्स और दिस इज सुपर इम्पॉझिबल मिरर इमेज शोज अल्टरनेटिव्ह ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे आधी रोटेशन फॉलोड बाय रिफ्लेक्शन एकदा रोटेशन केलं आणि याचं जर रिफ्लेक्शन केलं आपण मिररमध्ये तर जो रिफ्लेक्शन करून जो मिळणारा जो कॉम्प्लेक्स असणार आहे तो आयडेंटिकल असणार आहे तर याला म्हणतात आपण अल्टरनेटिव्ह ॲक्सिस ऑफ म्हणजे ॲक्सिस ॲक्सिस ऑफ किंवा त्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण दुसरं की ज्याला वन नाईन्टी डिग्रीला रोटेट करणार आहोत सो so, हा कंपाऊंड जो होता त्याला वन एटी डिग्रीला सॉरी नाईंटी डिग्री रोटेशन केलं आपण नाइंटी डिग्री रोटेशन केल्यानंतर हा जो पी एच होता तो इथे आला हायड्रोजन इकडे आला परत हा ग्रुप इथे आला इकडचा ग्रुप इकडे जाणार आहे आणि इकडचा जो ग्रुप आहे तो इकडे जाणार आहे सो दिस इज वन नाईन्टी डिग्री रोटेशन देन परत या कंपाऊंडचं जर नाईन्टी डिग्री रोटेशन केलं तर नाईन्टी डिग्री रोटेशन करून आपल्याला अशा पद्धतीचा कंपाऊंड जो आहे तो मिळणार आहे की जो आहे सी ओ एच इकडे गेला त्यानंतर पी एच जो इथे होता तो इथे आला इकडचा ग्रुप इथे गेला बघा आणि हा इथे जो ग्रुप होता एच पी एच हा वरती गेलेला आहे सो दिस इज नाईन्टी अँड नाईंटी दॅट इज वन एटी म्हणजेच याचं वन एटी रोटेशन जर आपण केलं तर आपल्याला अशा पद्धतीचा जो ग्रुप कंपाऊंड जो आहे तो मिळत आहे आणि जे वन एटी केल्यानंतर जो हा कंपाऊंड मिळाला याचं जर आपलं रिफ्लेक्शन घेतलं याचं जर रिफ्लेक्शन म्हणजे याची जर मिरर इमेज घेतली आपण तर आपल्याला जो कंपाऊंड मिळणार आहे हा वन एटी रोटेट केला डायरेक्ट असाच म्हणजे हा सिवोएच आपण अशा पद्धतीने जर रोटेट केला तर आपल्याला परत रिफ्लेक्शन मिळणार आहे सो रोटेशन फॉलोड बाय रिफ्लेक्शन परत याला नाईन्टी डिग्री अस केल्यानंतर परत एक एक ग्रुप पुढे पुढे जाणार आहे आणि त्याचा परत नाईन्टी डिग्री केल्यानंतर आपल्याला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार आहे सो दिस इज अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री सो द मॉलिक्यूल इज पोजसेस फोर फोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री इफ व्हेन इट रोटेटेड टू द अँगल ऑफ नाईन्टी अबाउट द ॲक्सिस इफ इट इज रोटेटेड थ्री सिक्स्टी डिग्री अराउंड द ॲक्सिस देन रिफ्लेक्टेड इज रिफ्लेक्टेड इन प्लेन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर जनरेट्स अँड आयडेंटिकल स्ट्रक्चर थ्री सिक्स्टी केल्यानंतर त्याचं आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणारच आहे पण वन एटी करून परत त्याचं रिप्लेक्शन म्हणजे वन एटी केल्यानंतर परत त्याचं वन एटी करायचं म्हणजे त्याचं थ्री सिक्स्टीच झालं बघा प एकदा मॉलिक्युलचं आपण वन एटी रोटेशन केलं वन एटीचं रोटेशन केल्यानंतर म्हणजे हा तुमचा मॉलिक्युल होता तर याचं वन एटी रोटेशन केलं तर याची मिरर इमेज काय म्हणजे याचं परत एकदा वन एटी रोटेशन म्हणजे असा पकडला परत एकदा याचं रोटेशन केलं ना म्हणजे वन एटी प्लस वन एटी दिट इज थ्री सिक्स्टी रोटेशन केल्यानंतर आपल्याला हा कंपाऊंड मिळतो आहे मग आपण थ्री सिक्स्टी रोटेशन न करता त्याची मिरर इमेज बघितली तर आपल्याला रिप्लेक्शन मिळतं याचं रिप्लेक्शन केल्यानंतर आपल्याला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळतं सो धिस इज रोटेशन फॉलोड बाय रिफ्लेक्शन सो दिस इज अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री की मग इथे रिफ्लेक्शन जे न म्हणता की ज्यावेळेस आपण त्याला रोटेट करू थ्री सिक्स्टी अराउंड अराउंडला सो so, दिस ॲक्सिस इज देन रिफ्लेक्टेड तर त्याचं आपलं रिफ्लेक्शन मिळणार आहे प्लेन परपेंड्युल टू द प्लेन ऑफ पेपर जनरेटर्स अँड आयडेंटिकल स्ट्रक्चर की त्याचं थ्री सिक्स्टी केल्यानंतर किंवा वन एटी रोटेशन फॉलोड बाय रिफ्लेक्शन केल्यानंतर आपल्याला आयडेंटिकल स्ट्रक्चर मिळणार आहे दिस इज एन प्युअर इमॅजिनरी प्रोसेस हाऊ टू प्लेन पास हाऊ टू पास द प्लेन ऑर हाऊ वी गेट द दिस सिमेट्री एलिमेंट्स दॅट इज प्लेन ऑफ सिमेट्री सेंटर ऑफ सिमेट्री अँड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री सो धीस थ्री इलिमेंट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर फ्युचर अल्सो अँड द फॉर द एक्झामिनेशन अल्सो तर कुठलाही याच्यातला एक किंवा दोन किंवा शॉर्ट नोट असेल तर त्याच्या तीघही एलिमेंट सिमेटरी एलिमेंट्स जे आहे ते आपल्याला लिहावे लागणार आहेत तर हे नीट समजून घ्या की कशा पद्धतीने प्लेन हा पास करायचा आहे किंवा कशा पद्धतीने सिमेट्री एलिमेंट्स मिळणार आहेत सर आ, दिस इज अबाउट सिमेट्री एलिमेंट्स तर पुढच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत कन्फिग्युरेशनला व्हॉट इज अन कन्फिग्युरेशन आपण बघितलं ना लाइफ आयसोमर्स अँड कन्फिग्युरेशनल आयसोमर्स तर त्याच्यात आपण कन्फिग्युरेशनला सुरुवात करणार आहोत तर आज आपण इथे थांबूया थँक्यू